हाय फ्रेंड्स, चिन्मय दक्ष रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पातळ पोह्यांचा चिवडा, अर्धा किलोचा एकदम परफेक्ट प्रमाणासहित मी सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेत। ते उन्हामध्ये 4 तास मी सुकायला ठेवले होते। कडक त्याला तापवून घेतले उन्हामध्ये आणि व्यवस्थित चाळणीने परत चाळून घेतले। तिकडे हिरवी मिरची घेतली आहे, 4-5 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतले। खोबरं घेतले काप करून, खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्याचे, काजू घेतलेत, मनुके घेतलेत, शेंगदाणे घेतलेत एक मोठी वाटी भरून, आणि लसूण घेतला। लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आणि खूप सारा कढीपत्ता घेतला, हळद घेतली, मोहरी घेतली, हिंग घेतला, 2 चमचे साखर घेतली मी। आता ही मिक्सरला बारीक करणार आहे मी, आणि ह्यामध्ये चिमूटभर सायट्रिक ॲसिड टाकायचं। त्यामध्ये चिमूटभर सायट्रिक ॲसिड टाकूयात आपण, आणि हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया। पोहे खायचे 4 चमचे साखर आणि 1 चिमूटभर सायट्रिक ॲसिड घेऊन मी बारीक वाटून घेतले। बनवण्यासाठी इकडे मी मोठी जाडबुडाची कढई घेतली आहे, गरम करायला ठेवली। आता ह्यामध्ये तेल टाकून घेते। आता कढईमध्ये मी एक मोठी वाटी भरून तेल टाकले, तेल चांगलं गरम झाले। आता ह्यामध्ये आपण टाकूयात मोहरी, मोहरी चांगली फुलून घ्यायची आपल्याला। मोहरी तडतडली आहे, आता आपण ह्यामध्ये टाकूयात हिरव्या मिरच्याचे तुकडे। आता मिरच्याचे तुकडे, मिरच्या चांगल्या आपल्याला एकदम कुरकुरीत तेलात तळून घ्यायच्या। मिरच्या चांगल्या कुरकुरीत एकदम तळून घेतल्या। मिरच्या बिलकुलही कच्चा ठेवायच्या नाही तर तुमचा चिवडा नरम पडू शकेल। त्यामुळे मिरच्या एकदम अशा चांगल्या क्रिस्पी होऊन द्यायच्या, चांगल्या तळून व्यवस्थित घ्यायच्या। आता मिरच्या तळून झाल्यावर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाणे। शेंगदाणे पण आपल्याला व्यवस्थित चांगले खरपूस तळून घ्यायचे। खमंग तळून झाले, आता ह्यामध्ये हिंग राहिला टाकायचा, थोडासा हिंग टाकूया चिमूटभर। त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण, लसूण पण आपल्याला व्यवस्थित चांगला कुरकुरीत तळून घ्यायचा। आता हे बघा, लसूण पण छान माझा एकदम तळून झालाय कुरकुरीत, लसणाचा कलर पण बदलला आहे। आता ह्यामध्ये टाकूया काजू, ह्यामध्ये टाकूया खोबऱ्याचे काप, अजून 1-2 मिनिट भर आपल्याला हे काजू आणि खोबरं व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे। आता खोबरं आणि काजू छान कलर बदललाय, आता ह्यामध्ये टाकूयात मनुके। चांगले आता हे सगळं व्यवस्थित माझं तळून झालेलं आहे। आता ह्यामध्ये टाकूयात कढीपत्ता, 1 प्लेट भरून मोठी कढीपत्ता टाकलाय मी। कढीपत्ता पण आपल्याला एकदम कुरकुरीत असा तळून घ्यायचा। आता हे बघा, कढीपत्ता पण एकदम कुरकुरीत झालाय आपला, एकदम असा क्रिस्पी झालाय कढीपत्ता पण। आता ह्यामध्ये टाकूयात हळद पावडर, ते मी 1 चमचा हळद पावडर टाकते। परत चांगलं व्यवस्थित आपल्याला हळद मिक्स करून घ्यायची आहे सगळ्या मिश्रणात। आता हे सगळं छान एकदम कुरकुरीत माझं तळून झालेलं आहे सगळं, तुम्ही बघू शकता एकदम छान कुरकुरीत सगळं तळून घेतले मी। आता आपण ह्यामध्ये पोहे टाकूयात आणि पोहे टाकल्यावर मीडियम गॅसवर आपल्याला 10 ते 15 मिनिट हा चिवडा सतत असा हलवत राहायचा आहे। आता व्यवस्थित आपल्याला सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे। त्या अगोदर त्यामध्ये टाकायचं आपण दळून घेतलेली हळद आणि सायट्रिक ॲसिड टाकून द्यायचं ह्यामध्ये। मीठ टाकायचं आहे चवीपुरतं। आता व्यवस्थित आपल्याला चिवडा 10 ते 15 मिनिट मिडियम गॅसवर सारखा हलवत राहायचा। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा। सगळा चिवडा माझा छान मिक्स झाला आहे आणि
10 ते 15 मिनिट मी व्यवस्थित सगळीकडून हलवून घेतलाय, मिक्स करून घेतलाय आणि एकदम कुरकुरीत असा आपला हा चिवडा तयार झालेला आहे। हे बघा, बिलकुलही चुरा झालेला नाहीये, एक छान असा कुरकुरीत चपट्या पोह्यांचा चिवडा आपला तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला चिवड्याची रेसिपी? आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। परत भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।